बातमी पुण्यातील पुण्याच्या जुन्या बाजार चौकामध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना झालेली आहे. या अपघातामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चार जण गंभीररित्या जखमी झाले. हे होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत होतं आणि त्यामुळे कटिंग करण्याचं काम सुरू होतं आणि हे काम सुरू असतानाच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तसंच या दुर्घटनेत 7 ते 8 वाहनांचा चक्का चूर झालाय. यात काही ऑटो रिक्षांचा समावेश आहे. नेहमी रहदारी असलेल्या या रस्त्यावर दुपारच्या वेळी वाहतूक कमी होती आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे. मात्र या घटनेला सर्वस्वी रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केलेली आहे. तर यावेळेला आपण जी सीसीटीव्हीत कैद झालेली दृश्य पाहतोय त्यामध्ये या अपघाताची भीषणता आपल्याला लक्षात येऊ शकेल. होर्डिंग कटिंगचं काम सुरू असतानाच सिग्नलवरती उभे असलेले अनेक जण नंतर जीवाच्या आकांतानं धावपळ करत असताना आपल्याला यामध्ये पाहायला मिळतंय. हे होर्डिंग ज्यावरती लावण्यात येत असतं त्या ठिकाणी बांधण्यात आलेला हा जो संपूर्ण साचा असतो हा लोखंडी असतो आणि त्याचं वजन कित्येक टन असतं. ज्यावेळेला मात्र हा संपूर्ण ढाचा त्या ठिकाणी कोसळला आणि तो पडल्यानंतर मात्र याखाली अनेक जण शिरडले गेल्याची घटना घडलेली आहे. 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 4 जण जखमी असल्याचं कळत आहे. एक चौक हे पुण्यातला सर्वात मोठा उंचवलेला चौक आहे. अतिशय गर्दीचा भाग असलेला चौक. या ठिकाणी जर पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर आपण रेल्वेच्या खाद्यजागे होर्डिंग जे रेल्वेच्या हद्दीत आहे ते होर्डिंग कापण्याचं काम रेल्वेकडनं चालू होतं. मुळात चुकीचं काम चालू होतं. रेल्वेचं हे होर्डिंग कापताना वरून कापायचं तर खालून कापल्यामुळे ही दुर्घटना घडली. 4 ते 5 लोकांना जीवाला मुकावं लागलं. रेल्वेच्या हद्दीतलं होर्डिंग आहे पण ते बेकायदेशीर होर्डिंग आहे. पुणे महानगरपालिकेने 2013 सालापासून अनेक वेळेला पत्र दिले. कोर्टामध्ये केस आहे. कोर्टामध्ये अफिडेविट की बेकायदेशीर आहे ते काढण्यासाठी परवानगी द्या. पण ते महानगरपालिकेच्या कोणत्या कर्मचाऱ्यांना हात येऊन देत नाही. आता त्यांना काही होर्डिंग वाढवायचं होतं, कमी करायचं होतं, ठेकेदाराकडनं काम चालू होतं वेल्डिंगचं, त्यांनी खालनं कापायला सुरुवात केली आणि ते होर्डिंग सिग्नलला उभे असणाऱ्या लोकांच्या अंगावर पडलं. अशा मोठ्या पद्धतीचं काम असताना ट्रॅफिक डिपार्टमेंट पोलिसांना कळून रस्ता बंद करायला पाहिजे होता आणि मग त्यांनी काम करायला पाहिलं होतं.